हातल्या अदिती सावंत यांच्या वॉर्डवर आहेत आणि मी स्वतः माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचं पालक म्हणून या वॉर्डचं एक बघायचं ठरवलं आहे. त्या प्रचारामध्ये मी 100% लक्ष घालणार आणि ही सीट निवडून आली असं मी आज जाहीर करतो. म्हणजे जर एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून आपली भूमिका ठाम राहणार? हा, आम्ही लढणार हे 100% आहे. फक्त कमळ चिन्हावर की अपक्ष हे 5 वाजल्यानंतर क्लिअर. मी डॉक्टर अभय सावंत, भारतीय जनता पक्षाचा या जिल्ह्याचा माजी जिल्हाध्यक्ष आहे. कोकण विभागाचा संघटन मंत्री माझी आहे. अनिल सावंत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस. विजय कांबळी, भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस. भारतीय शक्ती केंद्र प्रमुख राजू बक्षी आणि पंडित क्लासेसचे सर संचालक पंडित सर आणि आमचे उमेदवार अदिती अनिल सावंत. आम्ही वॉर्ड क्रमांक 6 गांधी चौक इथून पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. कालच्या अधिकृत पक्षाच्या यादीमध्ये अदिती सावंत यांचं नाव नसल्यामुळे आम्ही अपक्ष आणि भारतीय जनता पक्ष असे दोन्ही फॉर्म आत्ता भरतो आहोत. मुदत संपेपर्यंत आम्ही पक्षाच्या एबी फॉर्मची वाट बघणार आहोत. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही 5 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला तर भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर वॉर्ड क्रमांक 6 लढवण्याची आमची इच्छा आहे. कारण अदिती सावंत यांचा या वॉर्डवर नैसर्गिक क्लेम आहे, नॅचरल क्लेम आहे आणि त्याच या वॉर्ड क्रमांक 6 विकासाला न्याय देऊ शकतात. म्हणून गेले 3 वर्ष त्या वॉर्ड क्रमांक 6 निवडणुकीची तयारी करतायत. मुदत संपेपर्यंत आम्ही एबी फॉर्मची वाट बघू. जर एबी फॉर्म मिळाला नाही तर अदिती सावंत यांचा दुसरा अपक्ष फॉर्म जो आहे त्या अपक्ष फॉर्मवर वॉर्ड क्रमांक 6 अदिती सावंत या उमेदवारी आपली लढवतील आणि निवडणूक जिंकतील असा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करावासा. समोरचा जो उमेदवार आहे भाजपचा त्याला एबी फॉर्म मिळालेला असं समजतंय, आपल्याला एबी फॉर्म मिळेल अशी काय अपेक्षा का आहे? कारण आम्ही गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं अतिशय निष्ठापूर्वक आणि ग्राउंड रूटला ज्याला म्हणतात ग्रास रूटला असं काम करतो आहोत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे. पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, अजून 3 तास आहेत. त्यामुळे या 3 तासात बरंच काही राजकारण बदलेल आणि या जिल्ह्याचे जे आमचे पालक आहेत केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणेसाहेब हे आम्हाला न्याय देतील आणि आमच्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळेल असा विश्वास आत्ता तरी मला वाटतो. नाही, आता सध्या आमचं पूर्ण लक्ष हे फक्त वॉर्ड क्रमांक 6 अदिती सावंत यांच्या वॉर्डवर आहेत आणि मी स्वतः माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचं पालक म्हणून या वॉर्डचं एक बघायचं ठरवलं आहे. त्या प्रचारामध्ये मी 100% लक्ष घालणार आणि ही सीट निवडून आली असं मी आज जाहीर करतो. म्हणजे जर एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून आपली भूमिका ठाम राहणार? हा, आम्ही लढणार हे 100% आहे. फक्त कमळ चिन्हावर की अपक्ष हे 5 वाजल्यानंतर क्लिअर.